गीतरत्न अध्याय 7। हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत। कुशल कारागिराच्या हातच्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत। तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे, त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही। तुझे उदर सभोवती भुईकमळे लाविलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे। तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे। तुझा कंठ हस्तदंती मनोऱ्यासारखा आहे। तुझे नेत्र बाथ रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडासारखे आहेत। तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरजासारखे आहे। तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे। तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत। तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे। हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस। तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे। तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत। मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन, तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावे। आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा। तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे। तो माझ्या प्रियप्रित्यर्थ घशात नीट उतरतो, निद्रिस्तांच्याही तोंडातून तो खाली सहज जातो। मी आपल्या वल्लभाची आहे, त्याचे मन मजवर बसले आहे। माझ्या वल्लभा, उठ, आपण गावढ्यात जाऊ, खेड्यात रात्र घालवू। आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ। तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय ते पाहू। तेथे मी आपले प्रेम तुला अर्पीन। पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे। आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आहेत। हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत।